आम्ही आलेलो आत्ता रेडिओ सिटीच्या ऑफिसमध्ये, आमचा इंटरव्ह्यू आहे फिरतीचं यार्ड या गाण्याचा. तर अगोदर आम्ही ऑफिसमध्ये जायच्या अगोदर तिथून जाऊन आम्ही बाहेर चाललो कशाला चहा प्यायला. काय हा मी ठरवलंय, पण आम्ही ऑफिस मधनं बाहेर अगोदर चहा प्यायला चाललोय आणि मग ऑफिस मध्ये जाणार. मी उठल्यावर तुला कळलं पाहिजे की चहा आणून दिला पाहिजे मला. मग फिरती जड पाहिलं ना तू गाणं, पण हिरो पाहिलं नाही तू. तर इथे चाललोय आम्ही, इथं आहे कशाचं रेडिओ सिटीचं ऑफिस. रेडिओ सिटीचं ऑफिस आहे, त्यांचा स्टुडिओ आहे. हे असे तर भाईगिरी भाईगिरी वाटत आहे, भाई लोक वाटत आहे. इंटरव्ह्यूला चाललेले आहेत, पण चालले आहेत बघ कसे. इंटरव्ह्यू इंटेरियर मुळे तू कळलाच नाही रे हाय गण. अरे खरं दिसत नाही, फक्त ते ऑरेंज वाला दिसते. गेनर टाकल्याच्या नंतर मी जिमला जायच्या अगोदर. हा रितेश, हा विशाल भाले. फिरतीच यार अजून दुसरा काही चालतंय का सिटीच्या म्युझिक कॅफे मध्ये. खऱ्या अर्थाने आज मी म्हणू शकतो की ऑलमोस्ट 10 मिलियन लोक येऊन थांबलेले आहेत, कारण त्याच्या मागे एक खूप मोठं रिझन आहे की आत्ता स्टुडिओमध्ये इतके क्रिएटर्स आहे जे म्हणजे एकत्र मी असे फक्त फॅन मीटला वगैरे किंवा मग एखाद्या क्रिएटर्स मीटला बघितलेले होते. त्याच्या मागचं रिझन सुद्धा तितकंच भारी, सुंदर आणि अजून काय म्हणू शकतो म्युझिकल आहे, ते म्हणजे फिरतीचं यार्ड. गाणं रिसेंटलीच रिलीज झालेलं आहे आणि तुम्ही बघितलंच असेल प्रशांत नागती यांनी हे ते गाणं बनवलेलं आहे. त्यात सोनाली सोनवणे यांचा आवाज, रवींद्र खोमणे यांचा आवाज आहे, पण त्याचे दोन फेसेस आहे ना तुमचे फेवरेट वाले, ते सुद्धा आता स्टुडिओमध्ये आहे माझ्यासोबत. सध्या ज्याला पूर्ण कास्ट आहे फिरतीचं यार्ड मधली. आणि म्हणजे विशाल खरं सांगतो काय दिसतोय यार, म्हणजे असं वाटतंय की एखादा शिवरायांचा मावळाच आहे की काय त्याच्यामध्ये. इतकं छान तुझं दिसणं आहे त्या गाण्यामध्ये. बनी आहे, बनी तर म्हणजे ती गावाकडच्या अटायर मध्ये कायमच छान आणि सुंदर दिसलेली आहे. आणि सोबतच प्रशांत दादा आहे, म्हणजे गाण्याचे करता धरता आपण असं म्हणू शकतोय, नाथ खुडा म्युझिकचे सर्वे सर्वा. सोबतच आपल्यासोबत संकेत गोरे सुद्धा आहे, संकेतने सुद्धा म्युझिक डिझाईन केलेलं आहे त्या गाण्यामधलं. आणि सोनाली सोनवणे. विशाल आणि बनीला विचारायचंय, जोडीनी गाणं करत असताना तुमच्यातला रोमॅन्स तो खरा असतो की ऍक्टिंग असते? पहिलाच प्रश्न असा, उत्तर विचार करून देऊ का डायरेक्ट देऊ? आमच्यातला भावना खऱ्या असतात. ओके. की आम्ही ऍक्टिंग करायला जात नाही, जसे काय ते रिअल दाखवायचा प्रयत्न करतो. खास करून बनी सोबत गाणं असतं त्यावेळेस, कारण ती केमिस्ट्री आमच्या दोघांची सगळ्यांना आवडती, पण तीच जर गाण्यामध्ये उतरली तर फिरतीचं यार्ड बनतं. आणि फिरतीचं यार्ड हे गाणं तुझ्यापर्यंत आलं, तुला सांगितलंच गेलं असेल की बनी असणार ऑपोजिट वगैरे, पण यात तुला शिवरायांचा मावळा हा रोल करायचा आहे, हे जेव्हा आलं तेव्हा असं बर्डन आलं होतं खरे अंगावरती की यार. आता मी सांगतो, हे ऑलरेडी ठरवलं होतं प्रशांताने, खूप अगोदरचं गाणं आहे. अच्छा. नाथ खुळा ज्यावेळेस रिलीज व्हायच्या अगोदरचं गाणं आहे. माय गॉड. त्यावेळेस मी त्याला आग्रह केला की दादा आपण हे गाणं अगोदर शूट करू, कारण मला हे जास्त आवडलं होतं. तर म्हणलं हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे, हे आपण खूप वेळ घेऊन करायचंय. तर त्याच दिवसापासून हे गाणं माझं पण ड्रीम प्रोजेक्ट बनलं. आणि ह्या गाण्याच्या मागची मेहनत जर सांगायची गेली तर प्रत्येक माणसाने मेहनत केली. माझी मेहनत अशी आहे की मी गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये काम थांबवलं, माझं सगळे शूट थांबवले आणि 7 महिने कोणतंही काम न करता फक्त बॉडी बनवली, म्हणजे एकदम ऍब्स पाडले होते मी डायरेक्ट. आणि 7 महिन्याच्या मेहनतीनंतर ती फिजिक बनली माझी,
आणि असं झालं की शूटच्या एक महिना अगोदर मी परत आजारी पडलो आणि थोडीशी फिजिक डाऊन झाली. अच्छा. आणि मग आम्ही गाणं केलं पण गाण्यासाठी मीच नाही तर प्रत्येकाने मेहनत घेतली त्यावेळेस हे गाणं बनलंय. बरोबर. आता पुढे पुढे सांगणार काय काय आम्ही केलंय त्यावेळेस हे प्रीतीचं ऍड बनलं गेलंय. सही आहे. आणि बनी मला सांग की म्हणजे विशाल शर्टलेस होता बऱ्याच सीन्स मध्ये या मूवी मध्ये या गाण्यामध्ये. मुव्हीच आहे ती, मिनी मूवी म्हणू शकतो. सगळं आहे त्याच्यात, ऍक्शन थ्रिल म्हणजे सगळंच आहे. पण मला सांग की ते जेव्हा तू बघत होते तुला असं वाटलं नाही की बस एक एक छोटा शर्ट तर घाल वरतून शेला तर घे मुली पण बघणार आहे दुसऱ्या. अजिबात नाही, अजिबात नाही. त्याला सवयच आहे ऑलमोस्ट बोलते. अच्छा, तिचं असं म्हणणं आहे तू शर्टलेसच फिरत असतो. नाही फिरत असतो बट त्याला त्याच्या बॉडीच्या ह्याच्यानुसार राहायला आवडतं की एकदा जिम वगैरे केली आहे ना आता मग दाखवण्यासाठीच असतं. मग बघू दे की सगळं मेहनत की आहे तो देखने दो सबको असं आहे सगळं. पण मग तू अलाव करते सगळ्यांना? येस येस येस. फक्त त्याच्यासाठी ऍप्स बनवायला लागतात, मेहनत पण घ्यायला लागतं. नाही धावत तिला ऍक्च्युली मॅच्युअर लुक हवा होता. अच्छा. कारण ती खूप लहान दिसते, बेसिकली खूप लहान स्क्रीन वर दिसते. त्यामुळे मी आम्ही असं ठरवलेलं तर लुक वर आम्ही खूप वर्क केलं तिचा. ओके. आयडीने वगैरे आम्ही खूप ट्राय केलं की तिचा लुक थोडा मॅच्युअर दिसावा. कारण ती मावळ्याची पत्नी आहे तर मावळ्या एवढा धडधाकट असा दिप्पाड आणि मग ती जास्तच अशी लहान वाटू नये म्हणून तिच्यावर आम्ही थोडं वर्क केलं. त्यामुळे ती तशी तिचा लुक झाली. सही. आणि म्हणजे या गाण्याचं म्युझिक जे आहे ते म्हणजे असं आपण म्हणू शकतो की आत्ताचं म्युझिक जसं असतं धांगड धिंगा किंवा गिटार वगैरे ते सगळं तसं नाहीये. याचं म्युझिक थोडस जुन्या काळातलं असं आपण म्हणू शकतोय, जे पारंपरिक म्युझिक बऱ्यापैकी युज केलं गेलेलं आहे. सो गावरानच ठेवूया बट ते त्या काळात शिवकालीन गाणं करूया. आणि त्यामुळे आम्ही विचार केला की शिवकालीन करताना खूप गोष्टी लागतील आणि बजेट लागेल. या गोष्टीमुळे आम्ही तो थोडासा ठेवला. त्यानंतर याने बॉडीसाठी वेळ घेतला, तब्येतीसाठी, त्यामुळे तो वेळ गेला. त्याच्यानंतर तो आजारी पडला. अदरवाइज त्याचे ऍप्स वगैरे झाले होते बट त्याच्यानंतर आजारी पडल्यानंतर आता असं झालेलं की नाही रे आता नको थांबायला. अजून तो वेळ मागत होता. अजून एक महिना जर त्यांनी हे केला असं अजून चांगली फिजिकल चांगलीच आहे बट अजून चांगली आली असती. बट त्याला म्हणालो नाही मला 2023 ची या गाण्याने सुरुवात करायची आणि आम्ही असं गाणं केलं. आणि बट तुम्ही फर्स्ट ड्राफ्ट बघितला बोललो हे व्यवस्थित आणि एकदम कडक करायचं. या वर्षीचं पहिलं सॉन्ग आहे आपलं. सही. सो त्या हिशोबाने ते करत गेलो आणि ते असं झालेलं आहे या प्रकारे. यात बऱ्याच अशा गोष्टी आहे विशाल ज्या म्हणजे खरंच थोड्याफार अवघड असतात. घोड्यावरती बसणं, तो घोडा चालवणं, मग त्याच्यासाठी तू ट्रेनिंग घेतलं होतं की? ट्रेनिंग काय नव्हतं घेतलं. मग म्हणजे आमचा अगोदर तो पण प्लॅन होता की आपण घोडा चालवायची पण एक ट्रेनिंग घेऊ, अजून तलवार चालवायची पण ट्रेनिंग घेऊ. आमच्याकडे तेवढा टाइमच नव्हता कारण मी ऑलरेडी बॉडी बनवण्यातच खूप महिने व्हायला घालवले होते. तसं तर ह्या हिशोबाने पिरतीच्या आडची मूवी बनवायला पाहिजे होती. गाण्याच्या हिशोबाने आम्हाला ट्रेनिंगला पण एवढा कमी वेळ दिला की एक दिवस अगोदर मी गेलो घोडा शिकायला पण तो घोडा होता अग्रेसिव्ह. ओके. तो शिकलो नाही आम्ही. अच्छा. फक्त मी बसलो आणि कसं चालवायचं फक्त तेवढं शिकलो. दुसऱ्या दिवशी जो गाण्यात घोडा वापरला तो शांत घोडा होता. अच्छा. तो शिकाऊ घोडा होता पण त्याच्यावर बसलो आणि त्याच्यावर तो मला घोडा आला लगेच 10-15 मिनिटातच. पण माझा पहिलाच टेक त्याने असा लावला अभिजितने की पाण्यात ना तुला घोडा चालवायचा. अरे म्हणलं जमिनीवर तर चालवायला येईल. पहिला दुसरा शॉर्ट आहे आणि खाली गोटे बिटे खडक बिडक होता आणि त्याच्यात ना घोडा पळला की तो पण चिडतो. ओके. मला पहिलाच टेक त्याने असा लावला की पाण्यात ना पळ. माय गॉड. पण आला तो पण चांगला आला सीन. आणि तो पहिला सीन आम्ही शूट कुठं चालू नाही केला, दुसऱ्या सीनला घोड्याने माझ्या पायावर पाय दिला. माझ्या पायाचं नकच गेलं. त्याची फुटेज पण आहे. झोंबते भाऊ दे. आता झोंबला ऍक्सिडेंट झालाय त्या घोड्यावर. चाललाय म्हणजे चालवत होता ना खूप वेळ त्याच घोड्याने त्याच्या पायावर पाय दिले. राग काढलाय त्याने थोड्या वेळ पूर्वी बोलवलं. कायला सगळं मिक्स करतोय. डेटॉल बी टाकतोय ते बी टाकतोय. रुको रुको बता रो. पट्टी बांधून मग त्याच्यावरती. अरे भावा हे दवाखान्यात जाण्यासाठी लगेच नको त्याला काहीतरी वरच्यावर गुंडळ. ठीक आहे सर. आणि अख्ख्या गाण्यामध्ये पायाला ती बँडेज लावून मग आम्हाला ते पण लक्षात ठेवायला लागलं की बँडेज कुठे दिसली नाही पाहिजे कारण त्या काळात कुठे बँडेज होती. बरोबर. तर अशा गोष्टी झाल्या. तिकडे एक इम्प्रोव्हायझेशन होऊ शकलं असतं की बनीने पाहिलं आणि असं पटकन
पजर फाडला आणि विशालच्या पायाला सीन असा कॉमेडी ती पण मी घोड्यावर बसली आहे आणि मला लागले ती म्हणजे अरे मला कोणीतरी उतरवा तिला स्वतःला उतरता येत नव्हतं उतर तर आलंच नाही शेवटपर्यंत नाही आलं कारण की सीन चालू होता आमचा त्याच्यावर मी घोड्यावर बसले आणि हा घोडा चालवत आणतोय ओके बट म्हणजे या गाण्याच्या एंडिंगला जो फाईट सिक्वेन्स आहे किंवा आपण ज्याला म्हणू शकतोय की ज्यात तुला बाण वगैरे लागतो मग एंडला तुला घेऊन येतात तिकडे बनी ते बघते आणि इमोशनल होते सो आपली यारीच्या वेळेस सगळे ओरिजिनल रडत होते ह्या वेळेस बनी ओरिजिनल रडत होती का नाही विषय होता आणि ह्याच्यात तो रडायचा सीनच नव्हता पण मी मुद्दा म्हणलो याला रडली पाहिजे असं कसं मी मिळलं ना यावेळेस निक साठी खरोखर रडली माझ्यासाठी खोटं तरी रड आणि अगोदर असं सीन डिझाईन केलं की एका मावळ्याची बायको आहे तिला तर दुःख तर असतं पण असं नाही की माझा नवरा मेला म्हणून ती फुटफुटून रडेल कारण ती पण एक वाघीने बरोबर पण मी म्हणलं रडायला पाहिजे कारण मी मेलोय विशाल तर मग तिला थोडीशी ऍक्टिंग करायला लावली आम्ही रडायची सीनला फक्त तिला रडायला कारण बेसिकली मावळ्याची बायको पत्नी असल्याबरोबरच तिला माहितीये की माझ्या नवऱ्याने जे केलंय म्हणजे माझा नवरा जरी केलंय ते खूप मोठं आहे बलिदान हे मातीसाठी बलिदान केलंय स्वराज्यासाठी केलंय त्यामुळे तो अभिमान सुद्धा एक असतो त्यामुळे डोळ्यातून जरी पाणी आलं तर ते त्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने रडतात त्या पद्धतीने नव्हतं मग तो एक होता पण शेवटचा सीन का तिला थोडस डोळ्यातून ती तिचा ते अनावर होता आणि ती रडते त्याच्या शेवटच्या सीन मध्ये खरंच ऍक्च्युअली तिने खूप छान केलं आणि भरपूर पाऊस पडतोय पाऊस म्हणजे तो आम्ही ओरिजिनल पाऊस होता नाही ओरिजिनल नाही आम्ही खोटा पाडलाय ओके बट कंटिन्यू फक्त ती जेवढ्या एरियामध्ये बसली आहे ना आमचं चित्र राहायचं तिच्यावरच पडायचं त्यामुळे एवढ्या जोरात ते पडत होतं किंवा तेवढं त्याचं ते हे होतं सगळ्यात थंडी होती आणि थंड नाशिक मध्ये तू नाशिकचा आहेस नाशिकची थंडी काय आणि त्यात आम्ही अशा लोकेशनला होतो बोटीसारख्या एका खेडेगावात तिथे खूप थंडी होती ओके त्याच्या तिला भिजत रात्रभर ते सीन द्यावे लागले पण खूप छान झालं सही आणि वाड्याबद्दल पण भरपूर किस्से ज्या वाड्यात शूटिंग झाली तो वाडा खरंच खूप सुंदर होता म्हणजे गाण्यात तर खूपच भारी दिसतोय तो पण त्याच्या मागे तेवढी मेहनत पण आहे सो कारण आजच्या काळातलं त्या काळात काही दिसणं म्हणजे तुमचे फॅन्स तर इतके सेन्सिटिव्ह आहे ते दिसलं ना तर तेच बघतील आणि तेच लिहितील खाली आणि मेन तर अशी लोक असतात जे गाणं बघायच्या ऐवजी चुका बघत बसतात की कुठं चूक झाली बघू दे म्हणून तर लय काळजी घेतली आम्ही की कुठं चूक गावली नाही पाहिजे नेमकी असं काय काय केलं होतं बरं आता तो वाडा तर आता एका सिरियल साठी बांधला होता त्याच्या खाली फरचा होत्या फरच्यावरती शेणाने सारवलं होतं म्हणजे तो फील आला प्लस भिंतींना काऊ मारला होता अजून एक रूम होता त्या रूमला एकदम क्रिएट केलं ते गावाकडचं ते लाकडाचं नसतं का ते लावून ते क्रिएट केलं स्टीलच्या भांड्यांना स्प्रे मारून तांब्यांची केलती चूल क्रिएट थर्माकोलची तुळस होती सो बेसिकली सगळं क्रिएटेड होतं बट ते त्या काळ आणि मग काय होतं भिंतींवर मग आपले लाईटचे बोर्ड्स वगैरे होते त्याच्यावरती टोपल्या ठेवणं वगैरे तो आर्ट डिपार्टमेंट राहुल आणि त्याच्या संपूर्ण टीम राहुल म्हणून खूप सुंदर केलं त्यांनी म्हणजे मला ऍक्च्युली इम्प्रेस झालो मी की आर्ट यांनी प्रॉपर केलेलं आहे म्हणजे बाहेरचे सीन असू दे इनडोअर असू दे इव्हन याचा तो कुस्तीचा सीन त्यावेळी पण बाजूला ती माची बांधणं आणि त्याच्यामध्ये राऊंड मध्ये आत्ताच्या काळाचं काही दिसू नये फ्रेम मध्ये ती छोटीशी दिसणार माग लांब पण त्यांनी तेवढं पण लक्ष दिलं की ते पण दिसलं पाहिजे आणि तुला माहितीये त्या सीन मध्ये सुद्धा मागे दोन आहे ना आता ते लॉंग शॉट जेव्हा लागतो ना तेव्हा मागे दोन हे लाईटचे खांबे येत होते तेही व्हीएफएक्स मध्ये काढले थोडस हे केलं म्हणजे गाण्याच्या पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत व्हीएफएक्स आहे खूप ठिकाणी म्हणजे सुरुवातीच्या एंट्रीच्या सीनला सुद्धा व्हीएफएक्स वापरले कारण जिथून एंटर होत होता तिथे मागे सगळी घरं दिसत होती ग्रीन स्क्रीन लावला अभिनेता आणि तिथे मग पण नादखळा म्युझिक बद्दल ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे माझ्यासाठी गाण्यांबद्दल की ते गाणं बनत असतं तेव्हापासून ते गाणं माझ्या फोन मध्ये असतं मी सारखं ऐकत असते त्यामुळे ते खूप इझी होऊन जातं गायला सही आहे म्हणजे सोनाली सोबत गप्पा मारताना सगळ्यांना छान वाटतं बोलताना पण अशी असं वाटतं गाणं म्हणते बट गाणं ऐकायला कोणाला आवडत आता म्हणजे सगळ्यांनाच आवडत स्वतः प्लीज म्हणजे झालंच काय सांगत कोरलया मी तुमचंच नाव धनी सत जन माझी हवी साधा तुम्हा संग जगण्याचराया सुख मला लाभलया
देवन बांधली ही गाठा रुबाबदार माझा रांगडा गडी लागल पिरती चयाड खुळावल माझा मन रंगला तुझात जीव आजरा रूप तुझ बसल माझा मनामधी धनामधी पाहता चहरा पाल भारा. वाह 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 खूप छान. आणि आपण या इंटरव्ह्यूचा एंड जो आहे डिरेक्टरनी सांगायच्या अगोदर आता सोनाली कशी म्हणली ना खुळाची गाणी माझ्यासाठी सोपे असत सेम आमच्यासाठी पण सेम सोपे असत कारण आर्टिस्टला पण तेवढी मेहनत घ्यायला लागत नाही त्या कॅरेक्टर मध्ये जाण्यासाठी कारण 2 वर्ष अगोदर पासून आम्ही तो विचारच करतो अरे बापरे आपल्याला असं करायचं का असं करायचं का मग ते सोपं गेलं करायला. आणि चेंजेस म्हणजे गाण्याचा मेन तो एकच सीन मला असा वाटला होता की दादाचं मत होतं की आपण हे गाणं मध्ये थांबून नको डायलॉग टाकायला. ओके तर मग माझं असं मत होतं की दादा मी युद्धाला चाललोय ना तिथे एक टच पाहिजे की माझी गाठ जरी तू अशी बांधलेली असेल तरी नाळ मात्र या मातीशी जोडलेली. तर फक्त मी वेगळ्या पद्धतीने सांगितलं होता की माझं प्रेम जरी तू असशील तरी माझं पहिलं प्रेम आहे माझी माती. मी जरा ह्या टाईपच्या आत्ताच्या काळातला डायलॉग सांगितला होता त्यांनी जरा तो मॉडीफाय करून त्या काळातला बनवला होता. तो एक चेंज होता गाण्याचा एक शेवटचा एंड आहे की लोकांना ते माहीतच नाहीये की ती का म्हणते की थांबा जरा मला या वक्त्याला तुमची गरज आहे. एंडला ते क्लिक होत नव्हतं की का थांबा म्हणली पण शेवटच्या सीनला तो ऍड करायला लावला मी की एक पोरगा घे त्याला शिकवती येते म्हणजे लोकांना कळन की मी ज्यावेळेस युद्धाला चाललो होतो त्यावेळी तिच्या पोटात बाळ होतं माझं. करेक्ट करेक्ट. सो मी तेच म्हणालो की तो डायलॉग तू आता सांगितलास पण तो डायलॉग तू म्हणून नाही दाखवला एकदा त्यावाल्या स्टाईल मध्ये तो डायलॉग हा त्या टोन मध्ये आम्हाला ऐकायचा आहे आणि त्यावरची रिएक्शन सुद्धा बनीची झालीच पाहिजे. नाही मग बनीने पण म्हणाला तुमची गरज आहे वगैरे ते सगळं सांगायचं. रिक्रिएट करूयात मस्त पैकी आपण फिरतीचा यार्ड मधला भारीवाला तो जो म्हणजे व्हायरल होणारा सीन जो आहे तो एकदा परत एकदा रिक्रिएट करूया तिथे. खुळाचं गाणं म्हणजे ते दुसऱ्या लेवलचं रस्त आमचं असतं प्रोड्युसर झोपतात घरी आम्ही आर्टिस्ट जाऊन रेकॉर्डिंग करून येतो त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. हे पण नाही बोललो की आपण किती वेळ शूट करत होतो ते आपण नंतर बोलू. ठीक आहे काय झालं अवन अगं ना जाऊ या वक्त्याला मला तुमची लई गरज आहे. माझी गाठ जरी तो अशी बांधलेली असेल ना तर नाळ मात्र त्या मातीशी जोडलेली काळजी. हाय 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 नजर लागावा असा जोडा आहे अगदी. ग्रेट 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 थँक्यू सो मच तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या छान गप्पा आमच्याशी मारल्या. आणि गाण्याबद्दल तर गप्पा तुम्ही मारलेल्याच आहे पण गाण्याबद्दल गप्पा खूप जास्त होत आहेत आणि गाण्याने अशीच दरवेळेस सारखे कोट्यावधींचे उड्डाण घेऊयात असं म्हणूयात. आणि एकदा खरंच हे जे फिरतीचं यार्ड गाणं आहे सगळ्यांनी ग्रुपनी गाऊया. रुबाबदार माझा रांगडा गडी लागल फिरतीच याड खुळावला माझा मन रंगला तुझ्यात जीव आजळ रूप तुझा चंद्रमणी बसल माझ्या ध्यानी मणी पाहता चहर पाल भानर. वा 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 यस डन ओके छान ना.